मने वातीला सांग मानव जातीला, दिवा मने वातीला सांग मानव जातीला, सुखासोबत दुःखातही रहा एकमेकांच्या साथीला, सुखासोबत दुःखातही रहा एकमेकांच्या साथीला। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजचा हा छोटासा मिनी व्लॉग आहे, तर त्या व्लॉगमध्ये मी आफ्रिकेमध्ये दीपपूजन कसं केलं आहे हा छोटासा मिनी व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर मग व्हिडिओला पण सुरुवात करूया। तर असे मी कणकीचे दिवे इथे बनवून घेतलेले आहेत, तर कारण आज हा कणकीच्या दिव्यांचा मान असतो। घरातील जे आपले इतर दिवे आहेत ते घासून पुसून लख एका पाटावर मांडून त्याभोवती रांगोळी काढून दिव्यांची आज पूजा केली जाते। तर ह्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यामागे काही धार्मिक आणि शास्त्रीय कारणंसुद्धा आहेत, त्या आपण जाणून घेतल्या तर नक्कीच आपल्याला यातून आनंद मिळेल। आणि आषाढामावसेलाच दिव्याची आवस किंवा दीपामावस्या म्हटलं जातं, तर या दिवशी आपण दिव्याची पूजा करत असतो। घरातील जे सर्व दिवे आहेत ते स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून एका पाटावरती मांडून आपण त्याची पूजा करत असतो। तर त्यासाठी मी इथे माझ्याकडे जेवढे दिवे अवेलेबल आहेत तर त्याचीच मी इथे पूजा करणार आहे। तर मी सर्वात प्रथम इथे पाट मांडण्याच्या अगोदर पाट मांडायची जी जागा आहे ती स्वच्छ पुसून पाण्याने घेतली, त्यावरती हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढून त्यावरती पाट मांडलेला आहे आणि त्यावर एक ब्लाऊज पीस अंथरून जे माझ्याकडं जे रेडीमेड फुलं मिळतात तर ते त्याच्या हाराने मी सजावट केली आहे थोडीशी। आणि त्याचीच मी आता माझ्याकडे हा एक स्टीलचा आरती म्हणता किंवा तुम्ही दिवा निरंजन काही म्हणत असाल तर ते ठेवून रेडीमेड ज्या पणत्या मला मिळाल्या तिथे तर त्याचीच मी इथे पूजा केलेली आहे। तसेच मी कणकीचे दिवेसुद्धा इथे बनवलेले आहेत, तर ते सुद्धा कारण कणकीच्या दिव्यांनी आज घरातील जे सर्व दिवे आहेत त्या दिव्यांना ओवाळलं जातं आणि त्यानंतर आपण सर्व दिव्यांना गणपती बाप्पांना हळदी कुंकू धूप दीप अक्षदा वाहून नम्रभावे पूजा करायची, नमस्कार करायचा आहे। तसेच या दिवशी आपण जो हे पाच दिवे कणकेचे बनवलेले आहेत तर त्यातील एक दिवा हा आपण दरवाजाच्या बाहेर दाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावला जातो। तर हा दिवा जे आपण जे कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर हे दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू आपले साध्य करत असतात। भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवात यांना फार महत्त्वाचं स्थान आहे। प्राणाला प्राणज्योत म्हणतात, घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात। असा हा दीप आपल्या मानवजातीशी निगडीत झालेला आहे। दीप म्हणजे काय तर प्रकाश, जेथे प्रकाश असतो तिथून अंधाराला पाय काढता घ्यावाच लागतो। अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज, जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते। असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हर तऱ्हेच्या संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढामावसेला दीपामावसेला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते। आजची मुले ही भविष्याची जबाबदार नागरिक आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक संस्कारविधी आहे। तसेच या दिवशी जे आपण कणकीचे पाच दिवे बनवले आहेत त्यातील एक हा दिवा घेऊन, तर हा वेगळा दिवा बनवलेला आहे, तर तो दिवा एक त्यातून घेऊन दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून तो लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। तर असं म्हटलं जातं जो हा दिवा आहे तर दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने जे यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते। तसेच जे किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जे जीव आहेत ते कण खाऊन तृप्त होतात व ते एक प्रकारे अप्रत्यक्षपणे अन्नदानाचे स्वरूपसुद्धा आहे, त्यामुळे किडामुंगीच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद पण मिळतो आणि पितरांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तर अशी साध्या सोप्या पद्धतीने माझी ही पूजा इथे झालेली आहे।
आता ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे कळवा, आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा, जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।